नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ज्ञानवराव शिंदे राज्यशास्त्र विभाग प्रमुख शंकरनगर मित्रांनो पदवी स्तरावरील राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर आपण विविध व्हिडिओ तयार करत आहोत आणि त्याला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर या देशामध्ये आपण जी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आहे या लोकशाही शासन व्यवस्थेसंदर्भात ती यशस्वी कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून आपण लोकशाहीचा जागर हे एक सदर आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सुरू केलं आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी राज्यशास्त्राची पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी आणि समाजातील सुजान नागरिक आणि एकूणच सर्वांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा भाग आहे आणि त्यालाही तुमचा सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे आज आपण लोकशाही शासन व्यवस्था एखाद्या देशामध्ये आहे तर ही लोकशाही शासन व्यवस्था कशा पद्धतीने यशस्वी होईल किंवा लोकशाही शासन व्यवस्था यशस्वी होण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता हो आहे यासंबंधी थोडीशी साधक बाधक चर्चा करणार आहोत मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो की लोकशाही यशस्वीसाठी यशस्वीतेसाठी चार घटकांची आवश्यकता हो आहे चार घटक अत्यंत महत्वाचे आहेत ज्यामुळं एखाद्या देशातली लोकशाही शासन व्यवस्था ही त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकते त्यातला पहिला घटक आहे या देशामध्ये खुल्या व निर्भय निवडणुका झाल्या पाहिजेत दुसरा घटक आहे शासन संस्था ही उत्तरदायी सरकार किंवा शासन ज्याला आपण म्हणतो ते उत्तरदायी आणि पारदर्शक असलं पाहिजे तिसरा घटक आहे नागरिकांना राजकीय आणि नागरी, राज नागरी हक्क प्राप्त झाले पाहिजेत किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे आणि चौथा आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे की लोकशाही यशस्वी होण्यासाठी मुळामध्ये लोकशाहीवर लोकांचा विश्वास म्हणजे लोकांचा विश्वास आहे असा समाज त्या ठिकाणी असला पाहिजे या चार घटकांच्या आधारावर एखाद्या देशामध्ये दे लोकशाही यशस्वी होऊ शकते हे आपण ठामपणे म्हणू शकतो आता हे प्रत्येक घटकासंदर्भात थोडक्यात आपण माहिती घेऊया पहिला घटक कुठला की निर्भय आणि खुल्या निवडणुका मित्रांनो लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या अपरिहार्य असतात देशामध्ये वेगवेगळ्या कारणावरून स्थानिक पातळीवर ते देश पातळीवर सातत्याने कुठल्या ना कुठल्या निवडणुका चालल्या असतात आणि म्हणून निवडून येण्यासाठी आणि निवडून देण्यासाठी हे दोन्ही राजकीय हक्क सर्वांना सारख्या प्रमाणात मिळायला असले पाहिजेत म्हणजे एखाद्या देशामध्ये जेव्हा लोकशाही आहे तेव्हा लोकशाही आहे असं म्हणत असताना ज्यांना निवडणूक लढवायची आणि जे निवडणूक देणार आहेत हे दोन्ही घटक त्या दोघांनाही सारखे अधिकार असले पाहिजेत आणि ही जबाबदारी बऱ्याच वेळेला स्वतंत्र आणि स्वायत्त अशी जी संस्था आहे निवडणूक आयोग हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पार पडत असते आपल्याला माहिती आहे की भारताने सुद्धा लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर या देशामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकासाठी स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाची तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आहे याचा अर्थ असतोय आणि म्हणून या अशा निवडणूक आयोगाला कुठली कामे करावी लागतात जसं आपण पाहतो की कोणत्या जागी निवडणुका घ्यायच्या मतदान कोणी करायचं मतदान कशा पद्धतीने घ्यायचं मतदार संघाची रचना कशी असेल कोण उभारणार असेल कोण मतदान हे सगळ्या गोष्टी ठरवणे आणि ती संस्था राबवणारी ही संस्था असते या कामाबरोबरच त्यांना काय करावं लागतं की मतदार याद्या अद्ययावत कराव्या लागतात उमेदवारी अर्ज कसे भरावे यासंबंधी मार्गदर्शन करावं लागतं प्रचार कसा करावा आणि मतमोजणी कशी करा म्हणजे संपूर्ण लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत असते निवडणूक आयोगाची ही एक जबाबदारी असते नव्हे लोकशाहीमध्ये चांगले पायंडे निर्माण करणं आणि वाईट पायंडे बंद करणं ही संपूर्णपणे जबाबदारी ही निवडणूक आयोगावर असते आणि म्हणून निवडणूक आयोग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल मित्रांनो दुसरा घटक कुठला आहे तर दुसरा घटक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की उत्तरदायी सरकार आणि पारदर्शी सरकार अकाउंटेबिलिटी शासन किंवा सरकार यांचं एक उत्तरदायित्व असलं पाहिजे लोकशाही सरकार लोकांना उत्तरदायी असावं लागतं लक्षात घ्या आता उत्तरदायित्व असावं लागतं म्हणजे कशा पद्धतीचं असलं पाहिजे तर याचा दोन भागामध्ये आपण विभागणी करूया उत्तरदायित्व हे कायद्याच्या द्वारे उत्तरदायित्व असलं पाहिजे आणि राजकीय दृष्टिकोनातून म्हणजे द्वारे म्हणत असताना काय म्हणता येईल की शासन सत्ता राबवणारे लो जे लोक असतात जे सत्तेमध्ये सहभागी झाले असतात या सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांनी शासनात सहभागी असणाऱ्या लोकांनी यांनी सुद्धा कायद्याचं पालन केलं पाहिजे म्हणजे कायदे बनवणारे आणि कायदे पळणारे या दोघांच्यासाठी कायदे असले पाहिजेत बऱ्याच वेळा लोकशाहीमध्ये असं दिसतं जे कायदे करतात ते कायदे पाळत नाहीत जे कायदे कर पाळतात ते कायदे करू शकत नाहीत अशी विसंगती लोकशाहीमध्ये असू नये त्याचबरोबर न्यायमंडळ शासनापेक्षा वेगळे असले पाहिजे आणि न्यायमंडळाची भूमिका काय कायद्याचे पालन होते की नाही हे पाहणे आणि योग्य न्याय देणे दोषी शिक्षा देणे हा झाला एक भाग तो उत्तरदायित्वाचा दुसरा भाग आहे मित्रांनो राजकीय म्हणजे त्या देशातलं विधीमंडळ किंवा त्या देशातलं पार्लमेंट ज्याला आपण संसद म्हणतो भारतामध्ये कि प्रति हे उत्तरदायित्व असलं पाहिजे विधिमंडळाचं हे काम सुद्धा शासनापेक्षा वेगळं काम आहे लक्षात घ्या प्रत्यक्ष शासन किंवा सरकार वेगळ्या पद्धतीने काम करतं परंतु पार्लमेंट किंवा विधिमंडळ याला काय करावं लागतं आवश्यक कायदे करावे लागतात कर आकारणीसंबंधी धोरण ठरवावं लागतं सरकार किंवा शासन सरक नीट काम करतंय का हे पाहावं लागतं दक्ष राहावं हो लागतं आणि करत नसेल ते संपूर्णपणे टीका करण्याची त्याला त्या ठिकाणी विधिमंडळातील सदस्यांना वेगळे अधिकार असतात म्हणजेच शासन उत्तरदायित्व असावे त्याचबरोबर शासन हे पारदर्शक असलं पाहिजे ट्रान्सपरंट शासनाचा संपूर्ण व्यवहार हा सम समाजातल्या सगळ्या व्यक्तींना नागरिकांना सहजपणे पाहता आला पाहिजे शिवाय लोकांचं मत काय आहे लोकांच्या सूचना काय आहेत लोकांच्या भावना काय आहेत लोक प्रतिसाद काय देत आहेत लोक कायद्याला विरोध करतात की लोक कायद्याचं समर्थन करत आहेत सुद्धा त्या ठिकाणी लोकांच्या सूचनांचं आणि लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब शासनामध्ये उमटलं पाहिजे आणि त्या ठिकाणी खरी लोकशाही आहे असं म्हणता येईल मित्रांनो आपण आता चर्चा केल्याप्रमाणे तिसरा घटक जो आहे तिसरा घटक ही खूप महत्वाचा आहे कि एखाद्या देशामध्ये दे लोकशाही आहे असं म्हणत असताना लोकांचे हक्क अबाधित ठेवतील अशा लोकांच्या नागरी हक्क आणि लोकांचे राजकीय हक्क हे अबाधित असले पाहिजे अत्यंत आहे मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल सभागृहात स्वातंत्र्य असेल मग ते संचार करण्याचं एखादा व्यवसाय करण्याचं एखाद्या ठिकाणी स्थायिक होण्याचं हे सगळे स्वातंत्र्य असतील हे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजेत भारतीय संविधानामध्ये नागरिकांना हे वेगवेगळे स्वातंत्र्य बहाल केलेली आहेत ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना एखाद्या छोट्या देशातल्या छोट्यातल्या छोटी संस्था आणि या संस्थेतले चालणारे व्यवहार हे असतील किंवा पातळीवर शासनावर अंकुश ठेवण्याचा उद्देश असेल या सर्व ठिकाणी काय असलं पाहिजे या सर्व ठिकाणी नागरिकांचे स्वातंत्र्य अबाधित आहेत हे दिसलं पाहिजे त्याचबरोबर एक गोष्ट आणखी या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे व्यक्तीचे व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा व्यक्तिगत हक्क हे समाज किंवा समष्टीच्या हक्काच्या विरुद्ध कधी नसतात मित्र असं म्हणे किंबहुना व्यक्तीचे हक्क हे समाजाच्या हक्कासाठी पायाभूत असतात म्हणजे व्यक्तीचे हक्क आणि समाज यांच्यामध्ये कधीही विसंवाद नसतो ज्या ठिकाणी व्यक्तींना हक्क असतात त्या ठिकाणी समाजाला निश्चितपणे राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काही कार्य करता येऊ शकत मित्रांनो लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी कुठल्या घटकांची आवश्यकता आहे याची चर्चा आपण करत आहोत यामधला शेवटचा घटक चौथा घटक तो अत्यंत महत्वाचा आहे एखाद्या देशामध्ये लोकशाही आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी असं म्हणत असताना लोकशाहीवर विश्वास असणारा समाज त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे ही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण समाजाचा लोकशाही संकल्पनावर विश्वास असलाच पाहिजे समाजातल्या ज्या छोट्या छोट्या संस्था असतात लहान लहान घटक असतात या छोट्या छोट्या संस्थेमधून लहान लहान घटकामधून शाळा आणि महाविद्यालयामधून सुद्धा त्या ठिकाणच्या कार्यप्रणालीमधून था हा विश्वास लोकशाहीचा विश्वास व्यक्त झाला पाहिजे तो दिसला पाहिजे फक्त सरकारनं काम करावं शासनानं काम करावं शासनामधल्या प्रतिनिधींनी शासनाचं काम करावं लोकशाही तत्वानुसार काम असं नाही जिथं कुठं व्यक्ती काम करतोय छोटी संस्था असेल किंवा मोठी संस्था या प्रत्येक ठिकाणी इतर अनेक संस्थांमध्ये सुद्धा ठिकाणी सुद्धा काहीतरी जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आणि माझी जी जबाबदारी आहे माझी जी जबाबदारी आहे माझ्या संस्थेची जबाबदारी आहे मी ज्या समाजात काम करतो मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी सुद्धा लोकशाही संकल्पनाप्रमाणे काम चाललं पाहिजे तरच काय होत असतं तरच शासनावर जनतेचा खरा अंकुश राहत असतो तरच ती शासन तरच ती जनता जागृत आहे असं म्हटलं जात असतं आणि लोकशाहीची मूल्य त्या ठिकाणी खोलवर रुजलेले असतात म्हणजे असाच समाज पाहिजे ज्या ठिकाणी लोकशाहीची मूल्य रुजलेली आहेत आणि म्हणून म्हणून मित्रांनो लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारणाऱ्या भारतासारख्या देशाला तर त्याची नितांत आवश्यकता हो आहे कारण आपला लोकशाहींची खूप मोठी परंपरा नाही स्वातंत्र्यानंतर लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारल्यानंतर नागरिकांना वेगवेगळे अधिकार दिल्यानंतर आणि ज्या पद्धतीने अधिकार दिले आणि त्या अधिकाराला संरक्षण करण्याची भूमिका न्यायालयाने पार पाडली हे करत असताना सुद्धा लोकांचं राजकीयकरण आणि लोकांचा राजकी लोकशाही मूल्य रुजवावीत यासाठी लहान मुलांवर संस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून घरातून शाळेतून नोकरीच्या ठिकाणी शेजारी पाजारी समाजामध्ये लहान संस्थेमध्ये मोठ्या संस्थेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेमध्ये इथपासून ते पातळीवरच्या सर्वोच्च अशा संस्थेमध्ये लोकशाहीची मूल्य रुजलेली आहेत असं दिसलं पाहिजे आणि म्हणून लोकशाही विश्वास असलेला समाज हाच खऱ्या अर्थाने काय करत असतो हाच खऱ्या अर्थाने लोकशाही शासन व्यवस्था यशस्वीसाठी महत्वाचा तो घटक असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने लोकशाही यशस्वी करण्यासाठी या चार घटकांची आवश्यकता आहे म्हणजे महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे की लोकशाही ही, ही केवळ शासन पद्धती नाही तर ती जीवन पद्धती झाली पाहिजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचं आपल्याला प्रतिबिंब दिसलं पाहिजे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की माझे हक्क आणि अधिकार मला जर मिळाले पाहिजेत तर माझ्या शेजाऱ्याचे आणि माझ्या संपूर्ण समाज बांधवाचे अधिकार हक्क अबाधित ठेवले पाहिजे शिवाय आमचे सर्वांचे काही कर्तव्य आहेत ही भावना जेव्हा वृद्धिंगत होईल लोकशाही व्यवस्था खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विकसित होईल या दिशेने या देशामध्ये खऱ्या अर्थाने प्रयत्न होण्याची गरज आहे आणि त्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता शासनाच्या बरोबर समाजात मध्ये काम करणाऱ्या सर्व घटकांच्या मध्ये ही भावना निर्माण होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लहानपणापासून लहान वयापासूनच मुलांना घरातून आणि शाळेतून आणि महाविद्यालयातून तसे संस्कार झाले पाहिजेत आणि त्या अर्थानं जर होत असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाही शासन व्यवस्था विकसित आहे असं म्हणावं लागेल या ठिकाणी आपण थांबणार आहोत नमस्कार मित्रांनो